विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आता जाणून घेऊया. मैंने वैक्सीन ले लिया है ड्यू टू ऑनलाइन रजिस्ट्रेशन. और वैक्सीन लेना हम सबको लिए इम्पोर्टेंट है ताकि हमें कोविड ना हो सके. और मेरा ये कहना है कि सब जनों ने 15 से 17 सालों के बीच में जो भी है उन सब ने वैक्सीन लेना चाहिए. मी देखी आज माझी कोरोनाचं पहिलं वैक्सीनेशन म्हणजे पहिला डोस हा घेतलेला आहे आणि मला काही त्रास नाही झाला आणि माझी खात्री आहे की हे वैक्सीनेशन नक्कीच माझं कोरोनापासून संरक्षण करेल. आणि मी माझ्या वयोगटातील सर्वांना आवाहन करतो त्यांनी देखील लस घ्यावी. लसीचा काही साईड इफेक्ट नाही आहे. आजपासून सरकारने 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण चालू केलं आहे आणि मी आजच माझी पहिली मात्रा घेतलेली आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनीच लसीकरण लवकरात लवकर करून घ्यायला पाहिजे. ते आपल्यासाठी नक्कीच चांगलं असतं. 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुलं या लसीकरणासाठी पात्र असतील. संबंधित शाळेतलं ओळखपत्र आणि आधार ओळखपत्र अनिवार्य असेल. लसीकरणाच्या वेळी पालकांनी मुलांसोबत येणं आवश्यक आहे. लसीकरणासाठी लाभार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणं गरजेचं आहे. लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी सुरू आहे. तसंच 50% लसीकरण ऑफलाईन पद्धतीनंही होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण नियोजनाचा आढावा घेणार आहेत. येत्या 10 जानेवारीपासून वय वर्ष 60 आणि त्यापुढील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा दिली जाणार आहे अशी माहिती महापालिकेचे लसीकरण विभाग प्रमुख डॉक्टर सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.